शिवबा आमसे राजे हिंदुस्तानात गरजले। चारको मातोश्री और यहाँ पर इन्होंने साकारा है, छत्रपति शिवाजी महाराज का किला है। आगे जानेंगे उस किले के नाम और थोड़ी सी जो इन्फॉर्मेशन होगी इस वीडियो के माध्यम से आपको दूंगा। लोहगढ़ और ये इसका नकाशा है, पूर्ण इन्फॉर्मेशन है। दोस्तों ज़बरदस्त बड़ा ये किला है, प्रतिकृति है, बहुत ही लंबी है। देखिए यहाँ से लेकर पूरा आगे तक महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। सर्वप्रथम तुम्ही वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मातोश्री परिवारातर्फे मी स्वप्नील हांडे तुमचं सहर्ष स्वागत करतोय। खरं तर आमचं अहम भाग्य की आज तुम्ही उपस्थित राहिलात आणि आमच्यासाठी खरं तर मोठी पर्वणी आहे। तसं बघितलं तर इतिहासामध्ये दुर्ग बांधणी आणि दिवाळी याचा समीकरणाची इतिहासामध्ये कुठेही कागदोपत्री नोंद नाही आहे, परंतु ज्या राजामुळे आजही आपल्या गाभाऱ्यामध्ये देव शिल्लक आहेत, शाबूत आहेत, त्या राजाच्या प्रति कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगाने सुरू झालेली परंपरा म्हणजे दुर्ग बांधणी परंपरा, आणि ही परंपरा कुठेतरी अखंडितपणे चालू राहिली पाहिजे त्यासाठी केलेला हा सारा प्रपंच। आणि ह्या प्रपंचामध्ये तुमच्यासारख्या ज्या काही सेवाभावी संस्था आहेत, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून म्हणा किंवा आणखी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ही संस्कृती पुढे जोपासत आहे, त्यासाठी खरं तर तुम्हाला सुद्धा मानाचा मुजरा केला पाहिजे। तसं बघितलं तर राहून राहून डोक्यामध्ये नेहमी एक विचार सारखा येतो की खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारने घालतो का? फक्त शिवजयंती आली की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात, त्यांचे विचार आठवतात। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, त्यांचे गड किल्ले यांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीला देणं खरोखर खूप गरजेचं आहे, तर आणि तरच आपल्या हा इतिहासातील जो गोडवा आहे ना तो चिरंतर राहील। तसं बघितलं तर इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे, इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे, तर काहींच्या स्वाभिमानाचा विषय आहे, तर काहींच्या अभिमानाचा विषय आहे। खरं तर इतिहास घडवणारी माणसं ही इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं ही इतिहास घडवू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात। तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका होय असं स्वामी विवेकानंद म्हणतात। खरं तर इतिहासाच्या पानापानावर भविष्याला घडवण्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे, सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे, आणि या सामर्थ्यातूनच उद्याची नवीन पिढी घडत असते, भरत असते, फुलत असते आणि नवा इतिहास घडवत असते, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे।
उन्यापुऱ्या 50 वर्षाच्या आपल्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र त्यांनी मिटवलं. जगाच्या इतिहासात इतक्या अल्प कालावधीत ना अशी मोठी घटना घडली असेल ना घडेल, ती फक्त माझ्या महाराष्ट्रात घडली आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवली, याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. एखाद्या गोष्टीचं एखाद्या ध्येयाच्या मागे समर्पक भावनेने कसं कार्य करावं ना हे आपल्याला शिवचरित्र शिकवतं. खरं तर तुम्ही काम किती करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही काम कसं करता ते सुद्धा महत्त्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं ना नियोजन कसं करता ना ते फार आणि फार महत्त्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एकही घटना अशी नाही किंवा एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नसेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये एकमेव आणि एकमेव अशी घटना होती ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं आणि ती गोष्ट म्हणजे महाराजांचा मृत्यू. त्या एका गोष्टीचं फक्त महाराजांनी नियोजन केलं नव्हतं, जर त्या गोष्टीचं सुद्धा नियोजन झालं असतं तर काय झालं असतं, तो काळच वेगळा आला असता. असो तो भाग वेगळा आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांच्या मावळ्यांचे विचार, त्यांचं बलिदान, तसेच त्यांचे दुर्गांचा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेणं फार गरजेचं आहे. स्वराज्य रक्षणासाठी बांधले किल्ले त्या शिवबाने, स्वराज्य रक्षणासाठी बांधले किल्ले त्या शिवबाने आणि पुढच्या पिढीच्या ज्ञानासाठी संवर्धन करू अभिमानाने, ह्या आमच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही दरवर्षी किल्ले प्रतिकृती बांधण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल माहिती मिळणं गरजेचं आहे. शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांनी लोककल्याण राज्याच्या निर्मितीसाठी, लोकांचा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला ठेवला आणि सगळ्यात मोठं पाऊल उचललं. शिवाराजे आणि माँसाहेब जिजाऊ पुण्याला जाणार असं ठरल्याप्रमाणे माँसाहेब जिजाऊ निघाल्या. पण त्यावेळेस एका पित्याने आपल्या पुत्रास काय द्यावं, आपला मुलगा जर पिकनिकला जायला निघाला ना तर आपली आई काय सांगते की बाळा मध्ये बसा, का तर मागून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, पुढून कोणी ठोकलं तरी तू सुरक्षित, तू वाचला पाहिजेस, तू जगला पाहिजेस. आमचं लक्ष ना हे फक्त मूल जगवण्याकडे असतं, मूल घडवण्यावरती आपलं लक्ष नसतं. माँसाहेब जिजाऊने आणि शहाजीराजाने आपल्या मुलाला म्हणजे शिवाजीराजांना अत्यंत नियोजन पद्धतीने घडवलं. जेव्हा राजे निघाले तेव्हा एका पित्याने आपल्या पुत्रास काय द्यावं, शहाजीराजाने आपल्या पुत्रास म्हणजे शिवाजीराजांना एक विश्वास दिला, एक ध्येय दिलं, एक महत्वाकांक्षा दिली. त्यांनी विश्वास दिला की राजे तुमचं राज्य हे प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेकलेप्रमाणे वाढत जाईल आणि एक दिवस विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास होता एका पित्याला आपल्या पुत्राबद्दल, अवघे 12-12.5 वर्षाचे तेव्हा शिवराय होते आणि हा विश्वास आपल्या एका मुलाबद्दल एका पित्याला होता. अजून काय दिलं असेल एका पित्याने आपल्या पुत्रास, त्यांनी त्यांना एक भगवा दिला आणि सांगितलं का हा तुमच्या उद्याच्या स्वराज्यामध्ये डौलता ध्वज बनवा. पण त्याच वेळेस एका पित्याने आपल्या पुत्रास जाणीवपूर्वक सांगितला, बाळा हा ध्वज साधा सुद्धा नाही, तर हा ध्वज सांभाळणं येण्या गबाळ्याचं नाही, त्यासाठी मनगटात रग आणि छातीत धग असणं गरजेचं आहे. कारण हा भगवा साधा नाही, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा आहे, हा भगवा प्रभू रामचंद्राचा आहे, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे, हा भगवा हर हर महादेव म्हणत धारार तीर्थ कोसळणाऱ्या त्या धारकऱ्यांचा आहे, हा भगवा त्यागाचा आहे, हा भगवा निष्ठेचा आहे, हा भगवा अभिमानाचा आहे, हा भगवा स्वाभिमानाचा आहे, हा भगवा सह्याद्रीच्या अस्मितेचा आहे. तेव्हा राजे हा भगवा तुम्ही सदैव फडकवत ठेवा. आणि आपल्या मातेपित्याचं हे स्वप्न घेऊन तो पुत्र पुण्यास आला आणि एवढा मोठा विशाल असा हा इतिहास घडवला. आपली अडचण काय होते माहिती आहे, आपण आपल्या मुलांना ना घडवतो शिकवतो, परंतु त्याच विषयात त्यांना बंधनामध्ये अडकवून ठेवतो, त्यांच्यावरती भीतीचं त्यांच्यावरती सावट ठेवतो. आपल्या मुलाने जर विचारलं की आई सायकल चालवायला जाऊ का, नको धडपडशील, पोहायला जाऊ का, नको बुडशील, मग करू काय, मोबाईल घे नाहीतर टी व्ही बघ, तिथपर्यंत आपण त्याला संकुचित ठेवतो. हत्तीचं पिल्लू बघितलंय, जेव्हा लहान असतं ना तेव्हा माहूर त्याला आणतो आणि साखळदंडाने बांधून ठेवतो. ते हत्तीचं पिल्लू खूप प्रयत्न करतं साखळदंड तोडायचा, अतोनात प्रयत्न करतं, पण साखळदंड काही तुटत नाही. सरते शेवटी ते तो प्रयत्न करायचा सोडून देतं, कारण त्याने मनाशी पक्क धरून ठेवलेलं असतं की आत्ता काय साखळदंड आपल्याने तुटत नाहीये आणि तो प्रयत्न सोडून देतं. तेच हत्तीचं पिल्लू कालांतराने खूप मोठं होतं, अजस्र ताकदीचं होतं आणि त्याच वेळेस माहूत फक्त त्याच्या पायाशी साखळदंड ठेवतो. कोणतरी सहज त्या माहूताला विचारतो की अरे एवढा मोठा हत्ती एवढा मोठा आणि त्याला तुम्ही बांधून ठेवत नाही, तेव्हा माहूत सहज त्याला उत्तर देतो, मी त्याला बांधण्याची काही गरज नाही, त्याने स्वतःच स्वतःला बांधलंय.
बंधन ही बाहर आखलेली जात नाही, त्यांना मर्यादा बाहर आखल्या जात नाही, त्या आपण आतून टाकतो। छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजी राजे आणि महासाहेब जिजाऊंनी अत्यंत नियोजन पद्धतीने घडवलं, त्यांच्यातील भीती हा शब्दच महासाहेब जिजाऊंनी काढून टाकला होता। आपण आणि यश याच्यामध्ये जर कोणती भिंत उभी असेल ना, तर ती म्हणजे फक्त आणि फक्त भीती। एकदा काही भीतीची भिंत ढासळली की यश हे आपलंच होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच विश्वास आपल्या मावळ्यांमध्ये निर्माण केला आणि 18 पगड जातींना घेऊन एवढं मोठं इतिहास कार्य घडवलं, त्याचंच प्रतीक म्हणजे हे गडदुर्ग होय। मळवली स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरती आपल्याला एक किल्ल्याची जोडगोळी पाहायला मिळते, विसापूर आणि त्याच्या बाजूला असणारा लोहगड। ह्या लोहगडाच्या परिसराच्या बाजूलाच दोन लेण्या आहेत, बौद्धकालीन लेण्या भाजे आणि बेळसे, ज्यांचं आयुर्मान अंदाजे 2700 वर्षाहूनही जुनं सांगितलं जातं आणि त्याहूनही जुना आहे हा लोहगड। म्हणजे या लोहगडाने जवळजवळ चालुक्य असतील, सातवाहन काळातील, यादव काळ अशा अनेक हिंदू राजवटी पाहिल्या। त्यानंतर निजामशाही आली, निजामशाहीनंतर आदिलशाही आली आणि 1657 जेव्हा शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसर जेव्हा जिंकला, त्याच वेळेस हा विसापूर आणि लोहगड सुद्धा आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला। परंतु जसं तुम्हाला माहिती आहे की 1665 आसपास ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला, त्यावेळेस महाराजांना आपले काही गड किल्ले सोडावे लागले होते, त्या किल्ल्यांमध्ये लोहगडाचा सुद्धा समावेश होता। यावरून आपल्याला कळतं की स्वराज्याच्या दृष्टीने किंवा ज्या राज्यांच्या अधिपत्याखाली हा किल्ला होता, त्यांच्या दृष्टीने त्यावेळेस त्यांचा ह्या किल्ल्याचं महत्त्व किती होतं। परंतु पुढच्या 5-1 वर्षांमध्ये पुन्हा मराठ्यांनी तो किल्ला जिंकून घेतला। शिवाजी महाराजांचे नातू यांनी हा किल्ला कान्होजी आंग्र्यांकडे सुपूर्द केला। कान्होजी आंग्र्यांकडनं नंतर तो नाना फडणवीसांकडे गेला, म्हणजे पेशव्यांकडे गेला आणि पेशव्यांमधील नाना फडणवीसांच्या देखरेखीखाली ह्या किल्ल्याची काही डागडुजीची वगैरे कामं झाली वगैरे होती। नाना फडणवीसांचं खरं नाव हे बाळाजी जनार्दन भानू, नाना ही त्यांना टोपण नाव आणि फडणवीस ही त्यांना दिलेली उपाधी होती आणि नाना फडणवीस हेच नाव मग पुढे रूढ झालं। आपल्याला ऑलमोस्ट सगळ्यांना तेच नाव पुढे माहिती आहे। तर ह्या नाना फडणवीसांच्या देखरेखीखाली किंवा त्यांच्या अधिपत्याखाली ह्या गडावरती अनेक म्हणजे डागडुजीची कामं झाली, जसं 16 कोणी तलाव असेल, नारायण दरवाजा वगैरे असेल, अशा अनेक कामं झाली। तर ह्या गडावरती पोहोचण्याचा मार्ग म्हणजे मळवली स्टेशनपासून आपण उतरलो तर हाकेच्या अंतरावरती भाजेगाव आहे। भाजेगावातनं आपण पुढे चालत आलो, 1.5 मैल चालत आलो की आपल्याला एक गायमुख खिंड लागते। ह्या गायमुख खिंडीच्या पलीकडेच आपल्याला लोहगड वाडी लागते आणि या लोहगड वाडीतनंच आपल्याला लोहगडावरती जाण्याचा रस्ता आहे। पायथ्याशी अक्षरशः तुम्हाला म्हणजे वाहनतळ आहे, त्यामुळे पार्किंगची वगैरे सुविधा आहे, तुमच्या गाड्या प्रॉपर त्या गडाच्या पायथ्याशी येऊ शकतात। 101 पायऱ्या आपण चढलो की गडाच्या पहिल्या दरवाज्यावरती जातो। गडावरती अजून मला एक सांगायला खूप म्हणजे आनंद वाटतो की ह्या गडावरती जवळजवळ 25 रुपयाचा माझ्या मते पुरातत्व खात्याचं एक तिकीट घेऊन आपण एंट्री करावी लागते, पण ते 25 रुपयेसुद्धा खरंतर व्यर्थ नाहीत असं म्हणेन की इतकी टापटीपणा तिथे त्या पायऱ्यांवरती वगैरे तितका पाहावयास मिळतो। तर ह्या 25 रुपयाचं तिकीट आपण काढून जेव्हा ह्या 101 पायऱ्या आपण गडावर चढून येतो, त्यावेळी सगळ्यात पहिला आपल्याला लागतो की गडाचा पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा। गडावरती जाण्यासाठी जे 4-5 दरवाजे आहेत, त्यापैकी मुख्य दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा आहे, नारायण दरवाजा आहे, हनुमान दरवाजा आहे, तर महादरवाजा वगैरे आहे। तर गणेश दरवाजा जेव्हा आपण सुरुवातीला येतो, तर त्याचं विशेष असं सांगितलं जातं की हा जो दरवाजा आहे त्याच्या बुरजांखाली त्यावेळी सावळे कुटुंबियातील एका दाम्पत्याचा नरबळी दिलाय असं सांगितलं जातं। कारण त्यावेळेस अशी एक रूढी परंपरा होती की त्यावेळेस त्या पायथ्याश त्या जो दरवाजा बांधला जायचा म्हणजे सुरुवात केली जायची, त्यावेळेस एखाद्या नवदाम्पत्याचा त्याच्याखाली बळी दिला जायचा। त्याप्रमाणे सावळे कुटुंबियाचे एका दाम्पत्याचा तिथे बळी देण्यात आला होता आणि त्या बदल्यात त्या सावळे कुटुंबाला ह्या संपूर्ण किल्ल्याची पाटीलकी त्यावेळेस देण्यात आली होती। ह्या दरवाज्यातून आपण आतमध्ये गेलो की आपणास नाना फडणवीसांनी ह्या गडावरती जे कार्य केले आहे त्याची नोंद असणारा एक शिलालेख पाहायला मिळतो की 16 कोणी तलावाची निर्मिती असेल मग किंवा तो नारायण दरवाजा वगैरे असेल, त्याच्या निर्मितीचा एक शिलालेख आपणास पाहावयास मिळतो, तशी तिथे त्याची नोंद आहे। त्याच्या अगोदरच तिथे आपल्याला एक तोफा वगैरे पण ठेवलेल्या आहेत, म्हणजे हौशी शिवप्रेमींनी प्रॉपर त्याला चाक वगैरे लावून व्यवस्थित सुस्थितीमध्ये ठेवलेलं आहे। परंतु तिथे थोडीशी रिस्की अशी जागा आहे, कारण तिकडे दरड वगैरे कोसळण्याच्या चान्सेस खूप जास्त असतात, त्यामुळे तिकडे थांबणं थोडंसं म्हणजे जिकरीचं असतं। त्या तिकडनं आपण वळसागावून जेव्हा पुढे येतो उजव्या साईडला आपण तिकडे एक थोडीशी तटबंदी आहे, तिकडनं आपल्याला विसापूर किल्ला सहज पाहता येतो।
त्यानंतर आपण पुढे आलात की या तटबंदी वजा बुरजातून आपल्याला पुढच्या दरवाजाकडे जाता येतात, परंतु तत्पूर्वी ह्या साईडला 2 ते 3 शिवकालीन शौचालय आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे हगणदारी मुक्त गाव आपण जी संकल्पना म्हणतो ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे, त्याचा प्रत्यय म्हणून आपल्याला इथे शौचालय पाहायस मिळतात। त्याचप्रमाणे शत्रूची गफलत व्हावी यासाठी जसं या शौचालयामध्ये एखादा शत्रू पटकन बघे म्हणजे काय आहे दरवाजा वगैरे आहे का बघायसाठी जाईल, परंतु शौचालय तिथे बाजूला पण अजून एक शौचालय आहे, त्याच्या पुढे एक अजून एक रस्ता आहे, म्हणजे शत्रूची गफलत होईल की इथे सुद्धा शौचालय असं समजून तो मागे जाईल, परंतु त्या दरवाजातून ह्याच्या पुढे एक गुहा लागते, ज्या गुहेतून म्हणजे आपण आतमध्ये उतरलं की थोडंसं खाली उतरून परत एक दोन रूम पडतील अशी एवढी प्रॉपर गुहा आहे, परंतु पावसाळ्यामध्ये तिथे जाणं थोडंसं टफ आहे कारण तो निसरडा रस्ता आहे, कारण एकदा पाय घसरला की कपाळ मोक्ष कन्फर्म आहे। हो तर याप्रमाणे तटबंदी वगैरे बांधून प्रॉपर हा किल्ला एकदम मजबूत लोहासारखा मजबूत केला आहे, त्यामुळे कदाचित असेल की याच्या बाजूला विसापूर आहे, तुंग आहे, तिकोन आहे, जसं महाराजांनी विसापूरचं नाव बदललं आणि संबळगड ठेवलं, तुंगचं नाव कठीणगड ठेवलं, परंतु महाराजांनी लोहगडचं नाव बदललं नाही, कारण जागोजागी तटबंदी टाकून हा गड अगदी लोहासारखा मजबूत त्यांना दिसला, लोहासारखा मजबूत दणकट असा त्यांना दिसला असेल म्हणून कदाचित महाराजांनी लोहगडाचं नाव बदललं नसेल। तर रूपामध्ये म्हणा किंवा शिवकार्य काय असलं पाहिजे किंवा शिवाजी महाराजांप्रती आपली निष्ठा काय आणि ती आपण कशा प्रकारे व्यक्त करण्याचं गरजेचं आहे ते तुम्ही सांगितलं होतं, त्यापैकी एक महत्त्वाचा मुद्दा मला अजूनही आठवतं की तुम्ही एक फक्त प्रश्न विचारला होता की आजच्या दिवसाला जर खरोखर छत्रपती शिवाजी महाराज जर घोड्यावर बसून जर आले रस्त्यावरून फिरू लागले तर काय होईल, आपण सगळे त्याला वेड्यात काढू म्हणू की तू शिवाजी नाहीयेस तू फक्त बहुरूपया करून, ही आपली खरं तर शोकांतिका आहे की आपण खऱ्या नाण्याला ओळखत नाही आहे, खऱ्या गुणधर्माला ओळखत नाही आहे, त्यामुळे हे दुर्ग टिकवणं ही संस्कृती टिकवणं आपल्याला काळाची गरज आहे। आपल्याला अभिमानाची एक गोष्ट आहे की युनेस्कोतर्फे जे काही 16-17 किल्ले निवडण्यात आले आहेत वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये त्या किल्ल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या 16 किल्ल्यांचा आणि जिंजी किल्ल्याचा त्याच्यामध्ये समावेश आणि लोहगडचा सुद्धा त्यामध्ये समावेश आहे, ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, त्याबद्दल खरोखर आपण आपलं स्वतःचं सुद्धा खूप म्हणजे अभिमान बाळगला पाहिजे की आपण त्या महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आहोत। तर पुन्हा एकदा मी तुमचा खूप खूप आभार मानतो आणि मी इथेच थांबतो। जगदंब तो दोस्तों इस वीडियो के माध्यम से मैंने आपको छत्रपति शिवाजी महाराज इनका लोहगढ़ किला इसकी प्रतिकृति दिखाई है जो कांदिवली चारकोप में है और इस किले की बहुत सारी ब्रीफ में इन्फॉर्मेशन आपको इस वीडियो के माध्यम से मैंने दी है। आशा करता हूँ वीडियो आपको अच्छा लगा होगा, वीडियो अच्छा लगा तो वीडियो को लाइक कीजिए, शेयर कीजिए, कमेंट कीजिए। मेरा नाम है सतीश, फिर मिलेंगे हम अगले वीडियो में, तब तक के लिए बाय, टेक केयर।